आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे जप्त विना परवाना देशी, देशी व विदेशी दारूची विक्री व साठा केल्याप्रकरणी निशा सुनील तमायचे वय एकोणचाळीस रानार शांतीनगर यांच्या विरोधात गावबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत फ्रीज दारूच्या बाटल्या रोख रक्कम एक हजार दोनशे ऐंशी स एकूण सोळा हजार दोनशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत विष्णू ढोणे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी ईद सणानिमित्त ड्रायडे घोषित करण्यात आला होता त्यामुळे येथील शांतीनगर परिसरात विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती गावबाग पोलिसांना मिळाली पोलिसांनी येथील शांतीनगर कंजारभाट वसाहत परिसरात छापा टाकला या छाप्यात दारूच्या बाटल्या फ्रीज व रोख रक्कम एक हजार दोनशे ऐंशी असा एकूण सोळा हजार दोनशे सव्वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी निशा सुनील तमायचे वय एकोणचाळीस राहणा शांतीनगर या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे